बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडभडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. प्रकरण 32. 31 जानेवारीची संध्याकाळ. तात्या कोट टोपी घालून हातात छत्री घेऊन अनेक दिवसांनी या चौपाटीच्या सागर किनाऱ्याकडे निघाले होते. खुर्चीवर बसल्या माई हे सार पाहत होत्या. तात्यांचं लक्ष गेलं तेव्हा त्याने हसून विचारलं, माई असं का पाहत आहात? 4 महिने सतत आजारी होतात, आता 8 दिवस बरे होत नाहीत तोच निघालात. खरं आहे, कंटाळा आला आहे, बाहेर गेलो की जरा बरं वाटेल. शिवाय चालवेल तेवढं चालू आम्ही, शिवाय अगदी अंधार पडायच्या आत येतो आम्ही. रेडिओ चालू होता. तुमचं हे असंच असतं माई, रेडिओ लावता आणि बोलत बसता. असू द्या, तुम्ही आता बाहेर जाणार आहात, मीही घरात कामाला जाते, बंदच करते रेडिओ. माई रेडिओचं बटन बदलण्यासाठी उठणार तोच आजची अत्यंत महत्त्वाची आणि दुःखद बातमी. दिल्लीचे वार्ताहर सूत्रानुसार आज आत्ता महात्मा गांधी आपल्या सहकाऱ्यांसह प्रार्थनास्थळी जात असताना एका युवकाने त्यांची गोळी घालून हत्या केली. तो युवक कोण आहे हे अद्याप समजलेलं नाही, तरीही तो संघप्रचारक असावा असं एक अनुमान आहे. प्राथमिक माहितीनुसार तो युवक महाराष्ट्राचा आहे. तात्या हातातील छत्री ठेवून खाली बसले. त्याने रेडिओ बंद केला आणि कोट टोपी काढून ठेवली. ते शांत बसले. मनात काहूर होतं, महाराष्ट्रातला तरुण कोण असावा, त्याने नेमकं असं का केलं असावं. माई पण शांत बसल्या. तेवढ्यात विक्रम विश्वास धावत जिना चढून वर आले. बाहेर खूप गोंधळ चालू आहे म्हणून आईने आम्हाला इथं पाठवलंय. आणि नारायण कुठे आहे? विश्वास काही बोलणार तोच विक्रमने रेडिओ सुरू केला. बातमी ऐकू येत होती, दिल्लीत सायं प्रार्थनेसाठी महात्मा गांधी सहकाऱ्यांसह जात असताना त्यांची हत्या करण्यात आली. त्या युवकाचं नाव आहे नथुराम गोडसे. हत्येनंतर संपूर्ण देशात जाळपोळ हाणामाऱ्या सुरू झाल्या आहेत. कुठे आहे नारायण? पोलिसांना प्रथम फोन करतो. कुठेही काहीही घडलं तरी वक्रदृष्टी असते ती सावरकर परिवारावर. आम्ही खालचं जिन्याचं दार बंद करून आलोत, पोलीस येतीलच, काळजी करू नका. अरे पण नारायण, ते घरीच आहेत पाटीलवाडीत. दवाखान्यात जाणार होता ना बाळ? उद्या जातील, अशोक म्हणाला. खरं तर त्याला सांगायचं होतं, आकाशवाणीवर बातमी ऐकली आणि हिंसाचार सुरू झाला होता. ते दोघं केवळ तात्या आणि माईंसाठी धावत आले होते. असं व्हायला नको होतं आणि हिंसाचारही घडायला नको होता. धरपकड सत्रही आता सुरू होईल, पोलीस येतीलच. आपल्या देशात काय होईल याची कल्पनाच करवत नाही आता. तात्या मौन झाले. त्यांच्या मनात आलं, अशी हत्या व्हायला नको होती. हे जरी खरं असलं तरी जनतेच्या मनातल्या वेदना कुठेतरी केव्हातरी उफाळून येणारच. धीरगंभीर सागरही अनेकदा उफाळून येतो, स्वतःची सीमा ओलांडतो. तसंच झालंय. हे ह्या सागराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका लाटेवर स्वार होऊन नथुराम गोडसे गेला. तो नसता तर आणखी कोणीतरी असता. महात्मा असणाऱ्या आणि हिंदू मुस्लिम राम रहीम एकच आहोत असं म्हणणाऱ्या गांधींनी पाकिस्तान आणि हिंदुस्थान हे दोन भाग वेगळे केले. पाकिस्तानातून शेकडो हिंदू भारतात येत होते. ते एक अक्षम्य चूक होती. आपल्याच देशाचे तुकडे करण्याचा हा अधिकार त्यांना कुणी दिला होता? शिवाय पाकिस्तान बसवण्यासाठी 75 कोटी द्यायचं ठरवावं, हे काय केलं? त्यातले 20 कोटी देऊन झालेत आणि उरलेले 55 कोटी द्यावेत पाकिस्तानला, म्हणून अन्नत्याग करावा, उपोषणाला बसावं. निदान तात्यांना तरी हे पटत नव्हतं. भारत देश आर्यांचा आपला, सर्वसंपन्न म्हणून ह्यावर अनेक आक्रमणं झाली. त्यातून काही लोक भारतात स्थायिक झाले आणि स्थायिक झालेल्या लोकांनीच भारताचा एक भाग आम्हाला द्यावा ही मागणी करावी, आणि त्यांना वर्षानुवर्षे सामावून घेतल्यावरही स्वतंत्रतेची मागणी करावी. ज्यांचा भारतभूमीवर कुठलाही अधिकार नसताना इंग्रजांविरुद्ध ते लढलेत, मग एकत्र नांदावे ना. त्यांनी मागणी करावी, आपण ती पूर्ण करावी. आपल्याच देशाचा एक भाग पाकिस्तान व्हावा. कुठल्याही देशभक्ताला हे पटणारं नव्हतंच. त्यातून पाकिस्तानने काश्मीरच्या काही भागावरही अधिकार दाखवत तो भाग दडपला.
पाकव्याप्त काश्मीर ते सोडायला तयार नव्हते. 20 कोटी दिल्यावरही त्यांना अधिक 55 कोटी द्यावेत म्हणून गांधीजींनी सत्याग्रह करावा. हे खरंच महात्मा आहेत का? लाखोंच्या संख्येने निर्वासित भारतात परत येत आहेत. 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाल्याचा आनंद कलुषित झाला होता. भारतावर आर्थिक ताण पडला होता. कुठल्याही देशभक्ताला हे सारं असहनीय होतं. दंगे उसळले होतेच. त्यात जाणीवपूर्वक नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केली होती. तात्या अस्वस्थ झाले होते. नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता. पुण्याला एका सभेत तो भेटला होता. त्याचे प्रखर राष्ट्रभक्तीचे विचार तो आपल्या दैनिकातून मांडत होता अगदी निर्भीडपणे. परंतु तो असा देशभक्तीने पेटून उठेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आपण इतके शांत का बसलात? माईने विचारलं. काही नाही, सहज. संपूर्ण भारतात हिंसाचार चालू आहे. अशावेळी जेव्हा आपल्या हातात काही नसतं तेव्हा काय करायचं? अशोक, विक्रम, तुम्ही आता घरी जावं. बाळची तब्येत ही बरी नसते. प्रथम पोलिसांना येऊ दे, मग बघतो. तेवढ्यात दारावर टकटक झाली. अशोक, विक्रम दोघंही सावध होत जिना उतरले. तेव्हा बाहेरून आवाज आला, घाबरू नका, मी पोलीस इन्स्पेक्टर, घराला संरक्षण दिलंय. दार उघडलं तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर जिना चढून वर आले आणि एक सॅल्यूट ठोकत म्हणाले, तात्या काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या रक्षणाला. तुमचे आमचे विचार एक असले तरी राष्ट्रीय कर्तव्य असतंच ना. राष्ट्रीय कर्तव्य? तात्या मनापासून हसले. सरकारी नोकरीत आहोत, इंग्रज गेलेत परंतु शिस्त, नियम, कठोरता ठेवून गेलेत. बरोबर. अशोक, विक्रम, तुम्ही निघा आता. तुमच्या मातापित्याला काळजी लागली असेल. खूप आग्रह केल्यावर ती दोघे निघाली तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले, तुम्हा दोघांना सुखरूप पाठवतो. सध्या दंगल उसळले आहे. लाठ्या, काठ्या, दगड सारी आयुधं वापरली जात आहेत. तात्यांच्या मनात विचारांचे आवर्त होते. परंतु त्या पोलीस इन्स्पेक्टरजवळ बोलण्यात काय अर्थ म्हणून ते मौन झाले. तात्या, मी तुमच्या अनेक सभांना पोलीस संरक्षक म्हणून उपस्थित होतो. मला आपले विचार आवडतात परंतु सरकारी नोकरीत असल्याने बंधन आहे. आज तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. दोघंही सुरक्षित आहात, शांत झोपावं आणि मी जातोच. आतून कडी लावून घ्यावी. ते खाली उतरले तशा माई पण त्यांच्या पाठोपाठ कडी लावायला गेल्या. त्या परत आल्या तेव्हा तात्या डोळे मिटून कपाळावर हात ठेवून अंतरुणावर झोपले होते. एवढं तेवढंचं का होईना, जेवण व्हायचं होतं. परंतु माईंना त्यांना हाक मारायची इच्छा झाली नाही. त्यांनी विश्वासला जेवायला बोलावलं आणि त्या स्वयंपाकघराकडे वळल्या. तात्या विचार करत होते, अखेर आपल्या नशिबात आहे तरी काय? आजवर नियती, नशीब हे शब्द कधी उच्चारले नाहीत. परंतु कर्माच्या ओळी भाळी लिहिणारी अदृश्य नियती प्रत्येकच वेळी परीक्षा द्यायला का लावते हे कळत नाही. बाबांच्या मृत्यूने विचलित झालेलं मन 1946 झालेल्या कराराने निराश झालं होतं. असंख्य व्याख्यानं देऊनही हिंदुस्थान स्वतंत्र होणार या आनंदात ह्या कल्पनेत असणाऱ्या समाजाला कळत नव्हतं. आपल्याला दिसत होतं पुढचं भविष्य. समाजाला स्वातंत्र्याची इतकी अधिक मोहिनी पडली होती की कुणी लक्ष द्यायला तयार नव्हतं. हीच आपली नियती असावी. नियतीचा न मानता ही साक्षात्कार होत होता. त्यांचं मन दुःखी झालं होतं, दुसरीकडे काळजीने व्यापलं होतं. काय करावं, काय होईल याचा अंदाज त्यांना होताच. 4 घास खाऊन घ्यावेत, औषधे घ्यायला हवीत ना? माईंनी त्यांना हाक मारली. न बोलता ते उठले आणि स्वयंपाकघरात गेले. बंद खिडक्यातून अनेक आवाज येत होते. त्यांनी कसेबसे 4 घास खाल्ले आणि औषध घेऊन पलंगावर आडवे झाले. संशयाची सुई आपल्याकडे वळेल आणि अटक होईल याचाही विचार त्यांना होताच. परंतु त्यांचं ह्यावी लक्ष नारायणकडे लागलं होतं. अनेक कारणामुळे नारायणच्या हाताला प्रचंड गुण असूनही दवाखाना बंद ठेवावा लागायचा. सेवावृत्ती असल्याने रुग्ण देतील ते बिल असायचं. नारायणला स्वतःचा आजार, क्रांतिकारी कामात होणारा खर्च, कित्येक क्रांतिकारकांना सतत सहकार्य आणि अनेकदा झालेली अटक, ह्यामुळे दवाखाना हे अर्थार्जनाचं साधन बंद असायचं. सततचे ताण, अनियमित जेवण ह्यामुळे अनेक त्रास त्यांना होते. पोटाच्या शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. नारायणची उत्तम डॉक्टर म्हणून ख्याती होती. परंतु या सर्वांमुळे दवाखाना अनेकदा उघडला जात होता. नारायणचा स्वतःचा परिवार मोठा होता.
दोन मुली तीन मुलं ह्यांचं शिक्षणही होतंच. तसंही बाबा तात्या नारायण ह्यांच्याकडे सरस्वतीने आपले हात पुढे केले होते तर लक्ष्मी त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती. लक्ष्मी नसण्याचं दुःख कधी नव्हतंच. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी तिघं भाऊ कटिबद्ध होते याचंच त्यांना समाधान होतं. नाथुराम गोडसेंनी तर ह्याहून पुढचा मार्ग स्वीकारला होता. थेट मृत्यूलाच आवाहन केलं होतं. एक आव्हान मनाशी ठरवलं आणि ते पूर्ण केलं. पुण्यात झालेल्या व्याख्यानाच्या वेळी तो भेटला होता. जिथे तात्या उतरले होते त्या ठिकाणी त्यांचं सळसळतं तारुण्य, भाषेचा बाज आणि चेहऱ्यावर दृढतेचा साज पाहून तात्या चकित झाले होते. परंतु तो हिंदुत्व आणि हिंदुस्थान यासाठी तो असं काही करेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. रात्री उशिरापर्यंत हाणामारी गोंधळ चालूच होता. त्यांना झोप लागलीच नाही. सकाळी अंतरुणावर उठताना त्यांना त्रास झाला. त्याने खिडकी उघडून बघितलं. लोक आता जमू लागले होते आणि त्यांच्या घराभोवती पोलीस उभे होते. त्याने खिडकी बंद करून घेतली. परंतु मन बंद करून घेता येई ना. त्यांना पुन्हा आठवले होते पुण्यातला भेटायला आलेल्या नथुराम गोडसेची वाक्य. तो म्हणाला होता, भारताला स्वातंत्र्य मिळालं पण आपण पाकिस्तान झाला याचा आनंद मानायचा का? लाखो निर्वासित झालेत याचा आनंद मानायचा का? देशाचे तुकडे झालेत याचा आनंद मानायचा का? ब्रिटिशांनी अगोदरच भारताला आर्थिक दुर्बल करून ठेवलंय. 150 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो पण तळागाळातला दारिद्र्याचा अज्ञानाचा अंधार कसा दूर होणार? मध्यमवर्गीयांचं अर्धवट शिक्षण कितीतरी दर देशासाठीच गेले. हे सारं आपण सुख मानून घेणार होतो. स्वातंत्र्याच्या बदल्यात प्रचंड हानी आपण स्वीकारणार होतो. काश्मीरचा काही भाग ओरबाडून घेतला तरीही काही काळ गप्प राहणार होतो. 20 कोटी पाकिस्तानला मुलाबाळांचा घास उडून दिल्यावरही गांधी म्हणतात 55 कोटी त्यांना ठरल्याप्रमाणे द्यावेत. त्यासाठी अन्न सत्याग्रह. अज्ञानी लोकांना हे सारं कळत नाही. तात्यानं तो आपल्याच मनातलं बोलतोय असं वाटलं. त्यावर ते काही बोलले नाहीत. ह्या सळसळत्या ऊर्जेचं काय होणार एवढा विचार मात्र त्यांच्या मनात आला. ते बाहेरच्या खोलीत आले. तोवर दाराची कडी वाजली. विश्वासने जाऊन कडी उघडली. सावरकरांना अटक करायला पोलीस कॉन्स्टेबल आले आहेत. तात्या वर आहेत, विश्वास म्हणाला. तसं इन्स्पेक्टर त्यांना वर घेऊन आले. काय झालं? आपल्याला अटक करायला आलो आहे. ज्याची कल्पना आम्हाला होतीच. पुण्यातलं हिंदू महासभेचं ऑफिसला टाळं लागले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली आहे. आम्ही तयार आहोतच, परंतु आम्ही पळून जात नाही. आमच्या घराभोवती पहारा आहे. आम्हाला 2 दिवसांनी अटक करावी. डॉक्टरांची अपॉइंटमेंट झाल्यावर न्यायचं, तिथे न्या. कॉन्स्टेबल क्षणभर विचार केल्यावर म्हणाला, ठीक आहे, इथून पळून जायचा प्रयत्न करू नका. आम्ही वृद्धत्वी कुठे पळणार? चालताही धड येत नाही आम्हाला. दोघांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. ती दोघं खाली गेल्यावर तात्या म्हणाले, बाळची काळजी वाटते. पाटीलवाडी खूप दूर नाही, पण इथे आपण नजर कैदेत आहोत. काय करावं? 10 वाजता आहेत. बाळभाऊजी दवाखान्यात गेले असतील, तिथे फोन करावा आणि अशोकला इथे बोलवता आलं तर बोलवावं. तात्याने फोन लावला. दवाखान्यात नुसती रिंग वाजत होती. तात्या आणखी काळजीत पडले. ते जुना उतरून खाली आले. प्रचंड हाणामारी आणि गोंधळ ऐकू येत होता. त्याने दाराची कडी काढली. तसं पायरीवरच उभा असला इन्स्पेक्टर एकदम आत आला. काय झालं सावरकर? मुंबईत सर्वत्र असा गोंधळ सुरू आहे. हो, हिंदू मुसलमान असा भेद नाही, पण ब्राह्मण घरं निवडून निवडून जात आहेत, त्यांना मारत आहेत. अनेक जखमी झालेत. अनेकांवर रॉकेल टाकून जाळण्यात आलं. भयान आहे हे सारं. तुम्ही वर जावं कृपा करून. आगतिक झाल्यासारखे एक एक पायरी चढत ते माडीवर आले. त्यांच्याही घरावर आता दगडफेक सुरू झाली होती. परंतु पोलीस तैनात असल्याने सारंच आटोक्यात होतं. दुपारची वेळी साधारण 3 च्या सुमारास फोन आला विक्रमचा. तो अत्यंत काळजीच्या स्वरात म्हणाला, तुम्ही सारे ठीक आहात ना? अरे, हाच प्रश्न आम्ही विचारण्यासाठी व्याकुळ झालो होतो. ठीक आहेत ना सरे? काहीही ठीक नाही, खरंच काहीही ठीक नाही. काय झालं असं? त्याने सांगायला सुरुवात केली. गांधीवादाचा आजचा 2रा दिवस पहाटेच हाणामारी, दगडफेक, जाळफोळ यांनी सुरू झाला. आरडाओरड चालू होती. मी आणि अशोक महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलो. आम्ही लवकरच परतणार होतो पण अडकून पडलो. नारायणरावांना शांताबाई म्हणाल्या,
तुम्हीही घरात बसून राहा, दवाखान्यात जाऊ नका. ते शांत खुर्चीवर बसले होते. शांताबाईंनी तिखट आणि रांगोळी याच्या पुढ्या श्रीहर्ष, चंपा, निर्मला यांच्या हातात देत म्हटलं, कुणीही दार तोडून आलंच तर ह्या पुढ्या उघडा आणि फेका त्यांच्या डोळ्यात, घाबरू नका. तसे तिघीही लहानच. त्यांनी चार काठ्या दारामागे लपवत म्हटलं, पहिले तिखट फेका मग काट्यांनी झोडा. घडीच्या पाळण्याचे गजही काढले शांताबाईंनी टाळक्यात घालायला. मुलांना काल ते धोपाटणं दिले. ओचा पदर खोचून त्याही तयार झाल्या. तेवढ्यात काही लोक खिडकी तोडून आत येण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी विचारलं, डॉक्टर कुठे आहेत आणि हातात कोयता कशाला घेतलास? तू पुढे तर ये मग कळेल. त्या डॉक्टरला पकडा, हाना मारा, मारून टाका, अशा घोषणा चालू होत्या. परंतु त्याचवेळी मागच्या दारे नारायणराव बाहेर गेले, घरावर कुठलीही झळ येऊ नये म्हणून. दुसऱ्या दिवशी पहाटे तात्यांना अटक करण्यात आली. प्रथम संशयित म्हणून त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा त्यांनी विचारलं, ही अटक कशासाठी? तुमच्या सुरक्षेसाठी. तात्या मनापासून हसले, आमची सुरक्षा इतकी महत्त्वाची? अर्थातच अटक महत्त्वाच्या व्यक्तींनाच होते. तात्या पुन्हा हसले मनसोक्त, चोर, डाकू, गुंड, हत्यारे यांनाही अटक होतेच ना. पोलीस गप्प बसले. तसंही त्यांना विचारण्यात अर्थच नव्हता. त्यांना प्रथम पुण्याच्या कारावासात नेण्यात आलं. निरोप देताना माई म्हणाल्या, काळजी करू नका. ते हसले होते. त्यांना पुण्याच्या कारागृहात ठेवण्यात आलं. परंतु 11 मार्च 1948 त्यांच्यावर गांधी हत्या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप ठेवून त्यांना दिल्लीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. ते वारंवार सांगत होते, लिहून देत होते, आम्ही ह्या हत्येसंदर्भात कुठलाही प्रकार केलेला नाही, आमचा दुरूणही ह्या प्रकरणाशी संबंध नाही. परंतु त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. दिल्लीचा जमदग्नीचा उन्हाळा सुरू झाला आणि 27 मे 1948 कोर्टात केस उभी राहिली. लाल किल्ल्यातल्या विशेष न्यायालयात न्यायाधीश आत्माचरण यांच्यापुढे कोर्टाचं कामकाज सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशी तात्यांचा 66वा वाढदिवस होता. पेटण्याची अनुमती नसल्याने त्यांनी मनोमन म्हटलं, आम्ही विज्ञानाचे पुरस्कर्ते असलो तरी हे ईश्वरा, आमच्या मनात अजूनही तुझा वास आहे. आमच्या वाढत्या वयाची प्रकृतीची जाणीव आम्हाला आहे. इथून सुटका व्हावी म्हणून आम्ही आज जराही प्रयत्न करणार नाही. कोर्टात रोज साक्ष होत होती. गांधीवादाचे आरोपी होते नाथुराम गोडसे, नारायण आपटे, विष्णुपंत करकरे, पंजाबचा मदनलाल पाहवा, गोपाळ गोडसे, ग्वाल्हेरचे डॉक्टर परचुरे, बॅरिस्टर सावरकर, शंकर किस्तय्या, दिगंबर बडवे असे 9 आरोपी होते. याशिवाय गंगाधर दंडवते, गंगाधर जाधव, सूर्यदेव शर्मा हे आरोपी फरार होते. स्वतः बॅरिस्टर असताना तात्यांना स्वतःची केस स्वतः न लढवता त्यांना पुण्याचे सुप्रसिद्ध विधिज्ञ लक्ष्मण बळवंत भोपटकर देण्यात आले. 22 जूनला खटल्याची सुनावणी सुरू झाली. मुख्य सरकारी वकील सी के दप्तरी यांनी म्हटलं की महात्मा गांधींची हत्या जरी नाथुराम गोडसेंनी प्रत्यक्ष केली आणि त्याने ते मान्यही केलंय, गांधी हत्या झाल्यावर नाथुराम गोडसे पळून न जाता अटक करून घेण्यासाठी थांबले होते आणि ते निर्भयपणे म्हणाले की मीच गांधींची हत्या केली आहे, मला अटक करा. त्यावरून त्यांना कबुली दिल्याने गुन्हा दाखल झालेला आहे. तरी त्यांच्या हत्येमागे एक कटकारस्थान असून ह्या कटाची योजना नारायण आपटे यांनी, तर ह्या नाथुराम गोडसे आणि आपटे यांना ही कृती करण्यास कोणीतरी बाध्य केलं असावं. हा सरकारी वकिलांचा रोख ऐकताच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असलेला नाथुराम गोडसे एकदम म्हणाला, चुकूनही नाही जज साहेब, चुकूनही नाही. हा केवळ माझाच विचार आहे. सावरकरांचं नाव यात गोवलं जाऊ नये, ते निर्दोष आहेत. जज साहेब, नाथुराम निर्भयपणे बोलत होता, केलेल्या कृत्याचा पश्चाताप किंवा सत्य लपवण्याची धडपड त्याच्या चेहऱ्यावर नव्हतीच. मृत्यूचा सापळा त्याच्यासमोर साकारला होता. तरीही, जज साहेब, मी 92 पानी माझं निवेदन दिलंय. ते देण्याचं कारण मी ही हत्या उगाच केली नाही किंवा भावनाभरात किंवा कुणाच्याही सांगण्यानुसार केलेली नाही. रामायण, महाभारत, गीता, पुराण, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास गांधी, सावरकरांचं हिंदुत्व यांचा मी अभ्यास केला होता. अग्रणी आणि हिंदू राष्ट्र दैनिकाचं संपादन करताना राजकीय घडामोडींकडे माझं बारकाईने लक्ष होतंच. मी स्वतःही मोहम्मद अली जिना यांच्या फुटीरतावादी वृत्तीचा विरोध केला होता. बॅरिस्टर सावरकरांची वृत्ती, दृष्टी आणि विचार अभ्यासून मी त्यांना 3-4 वेळा तरी भेटलो. परंतु देशावर अमर्याद प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसांनी राष्ट्रपती
असणाऱ्या गांधींची हत्या केली म्हणजे मी कृतज्ञ किंवा माथेफिरू ठरत नाही. कदाचित तुम्ही मला देशभक्त म्हणणार नाही, परंतु आपल्याच आईचे दोन हात कापणाऱ्या तिच्या पुत्राला तुम्ही काय म्हणाल? तिच्या अंगावरचे दागिने विकणाऱ्याला काय म्हणाल? मला माझा फास दिसतो आहे, म्हणूनच मी निर्भयपणे विचारणार आहे. जज साहेब, अशावेळी तीव्र देशभक्त काय करील? तुम्ही कोणीच उत्तर देणार नाही. इंग्रजांना मारणारे देशभक्तच होते, पण इंग्रजांच्या शेवटच्या मतानुसार देशाचं विभाजन करणाऱ्या व्यक्तीची हत्या करणाऱ्याला तुम्ही काय म्हणाल? आपल्याच देशाचे 75 कोटी देणाऱ्याला काय शिक्षा द्याल? पाकिस्तान वेगळा झाल्यावर लाखो लोकांचे लोंढे भारतात आले त्याचं काय? नथुराम गोडसेवरचा मोहनदास गांधी यांच्या संदर्भातला खटला पंजाब उच्च न्यायालयात चालवण्यात आला. गांधी वध, अवैध पिस्तूल वापरणे असे 17 आरोप त्याच्यावर होते. ह्या खटल्याच्या वेळी स्वतःचं निवेदन स्वतःच वाचावं अशी न्यायमूर्ती खोसला यांनी अनुमती दिली, परंतु भारत सरकारने त्यावर प्रतिबंध लावला तेव्हा हसत नथुराम गोडसे म्हणाला, राष्ट्रपिता म्हणून असलेली महात्मा गांधींची प्रतिमा डागाळू नये म्हणून हा प्रतिबंध करण्यात आला आहे हे मी जाणतो. म्हणूनच मी माझं लेखी निवेदन जस्टिस खोसला यांच्याकडे सोपवतो. माझ्यावर 17 आरोप आहेत, परंतु मी गांधी हत्येची 150 कारणं देऊन मी खरा देशभक्त आहे हे सिद्ध करतो आहे. आपण मला हत्येबद्दल फाशी द्यावी. न्यायमूर्ती खोसलांसमोर 150 कारणं दिली होती, तरी पहिल्या पानावर प्रमुख 15 कारणं दिली होती, मी गांधी हत्या का केली म्हणून. 7-8 मित्र मिळून रचलेला हा कट असला तरीही सावरकरांना ह्यात सरकार आणि संशयावरून गोवला होतं. सावरकरांनी आपल्या वकिलामार्फत सांगितलं होतं, आम्ही काहीही केलेलं नाही आणि प्रत्यक्ष आरोपी स्वतः सांगतोय आणि प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे, तेव्हा आम्हाला निष्कलंक मुक्तता द्यावी. आणि जी त्यांनी 150 कारणं गांधी हत्या करायला बाध्य झालो या संदर्भात दिली, त्यातली प्रमुख कारणं 15 कारणं कोर्टासमोर वाचावीत. नथुराम गोडसे म्हणाला, मला निष्कलंक मुक्तता नको, कारण मी मनुष्यवध केला आहे आणि वधासाठी वध हा कायदा आहे, परंतु 15 कारणं तरी कोर्टासमोर वाचली जावीत ही आमची फासावर जाण्यापूर्वीची इच्छा आहे असं समजावं. आणि कोर्टात नथुराम गोडसेच्या वकिलाला ती वाचण्याची अनुमती जस्टिस खोसला यांनी दिली. मीच सांगतो, नथुराम गोडसे म्हणाले, तशी त्याला अनुमती मिळाली. मी नथुराम गोडसे, मी गांधी हत्या का केली हे थोडक्यात सांगतो. हत्या करण्यामागे स्वार्थ तरी असतो, नाहीतर द्वेष तरी असावा लागतो. माझ्या मनात ही चीड कधीपासून होती, जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. 1919 साली अमृतसरच्या जालियनवाला बागेमध्ये निर्घुण रीतीने अनेक भारतीय मारले गेले, त्यासाठी जनरल डायरवर खटला चालवावा अशी संतप्त जनतेची मागणी होती. मोहनदास गांधी यांनी या मागणीला समर्थन दिलं नाही. इथे पहिला राग मला आला. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या फाशीमुळे संतप्त आणि दुःखी जनता मोहनदास गांधींकडे आशेने बघत होती. यांची फाशी रद्द करावी म्हणून रदबदली करावी ही जनतेची मागणी होती, परंतु हे कृत्य अनुचित आणि हिंसक आहे म्हणून त्यांना नकार दिला हे दुसरं कारण. 1946 साली समाजवादी कार्यकर्त्यांच्या संमेलनात मोहनदास गांधींनी मुस्लिम लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचं आवाहन केलं हे तिसरं कारण. मुस्लिम त्यांचे कोण लागतात हो, हा माझा प्रश्न. मोहम्मद अली जिना आणि इतर राष्ट्रवादी मुस्लिम यांच्या विरोधाला न जुमानता 1921 मध्ये खिलाफत आंदोलनाला समर्थन दिलं. केरळमध्ये मुसलमान आणि हिंदूंना मारहाण केल्याचे 1500 हिंदू ठार झाले आणि 200 हिंदू मुस्लिम करण्यात आले. गांधींनी जराही निषेध न करता खुदा के बहादुरो बंदों की बहादुरी असं केलं. असं का केलं याचं उत्तर काय? 1923 मध्ये आर्य समाजाला शुद्धीकरणाचे स्वामी श्रद्धानंद यांची हत्या अब्दुल रशीदने केली. त्यावर गांधींनी अब्दुल रशीदला आपला भाऊ मानलं. त्याचं कृत्य बरोबर आणि आर्य समाजाची चळवळ ही राष्ट्रविरोधी आणि हिंदू मुस्लिम एकतेला घातक असं म्हटलं हे 5वं कारण. गांधींनी अनेक वेळा शिवाजी महाराज, राणा प्रताप सिंग, गुरु गोविंद सिंग यांना पथभ्रष्ट राष्ट्रभक्त म्हटलंय, हे योग्य आहे काय? गांधींनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांनी काश्मीर मुस्लिम बहुल देश असल्याने काशीला जावं आणि हैदराबादच्या निझामाला तो देश हिंदू बहुल असूनही राज्य करा असा सल्ला दिला. बॅस्ट जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधीजींनीच दिली. भारतात कोणा हिंदूला त्याने अशी उपाधी दिली? काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात सुभाषचंद्र बोस बहुमताने अध्यक्ष झाले, पण गांधी पट्टा सीतारामय्या समर्थन करत राहिले.
अखेर सुभाषचंद्रांनी आपलं अध्यक्षपद सोडलं हे 10वं कारण. लाहोर काँग्रेस अधिवेशनात सरदार वल्लभभाई पटेल बहुमताने निवडून आले असता गांधींनी हट्टाने ते पद जवाहरलाल नेहरू यांना दिलं. 14-15 जून 1947 गांधींनी आधी जाहीर केलं की देशाचं विभाजन माझ्या प्रेतावरच होईल. अखिल भारतीय काँग्रेसमध्ये विभाजनाला संमती नसतानाही केवळ त्यांच्या आग्रहाने सही करून विभाजनाला संमती दिली. जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण शासनाकडून करणार असं ठरलं असताना त्या प्रस्तावात गांधी नसताना त्यांनी ह्या पुनर्निर्माणाच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. प्रस्ताव रहित झाला. त्याचवेळी दिल्लीतल्या मशिदीची दुरुस्ती व्हावी म्हणून 13 जानेवारी 1948 दबाव आणण्यासाठी उपोषण सुरू केलं. हे 14वं कारण. गांधी हे मुसलमानांचे बंधू असावेत असे का वागले? आता 15वं कारण सांगून थांबतो. ऑक्टोबर 1947 पाकिस्तानने भारतावर काश्मीरवर अचानक हल्ला केला तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानला 55 कोटी देण्याचं नाकारलं. तेव्हा पैसे न देण्याचा निषेध म्हणून गांधींनी उपोषण सुरू केलं आणि 55 कोटी रुपये देण्यास बाध्य केलं. यावर आपण काय म्हणाल जज साहेब? नाथुराम गोडसे थांबला तसं कोर्ट स्तब्ध झालं. आता उरली होती शिक्षा जाहीर करण्याची रीत. नाथुराम गोडसे आणि आपटे यांची फाशी ठरलेलीच होती. बाकीच्यांचा विचार कोर्ट आणि जज करणार होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.